आजपासून राष्ट्रीय पातळीवर गंगेच्या शुद्धीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होतीये. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये गंगा मंथनला प्रारंभ होत आहे. तर मोदी सरकारची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या गंगा मंथनला उमा भारती यांच्याखेरीज भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वस्त्रोद्योग मंत्री संतोष कुमार गंगवार आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक सहभागी होतील. हे मंत्री धर्मगुरू, पर्यावरण तज्ज्ञ, तांत्रिक तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील. या संवाद प्रक्रियेत 300 अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. देशातील आघाडीच्या 7 IIT तज्ज्ञांनी योजनेचा मसुदा तयार केला आहे. जागतिक बँक या योजनेला अर्थसहाय्य देण्यास तयार आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे.